गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक अगेन। आज का सेकेंड पार्ट है हा केरला मतलब आमचा तीसरा दिवस है आणि आज अपने कराया है बोटिंग आणि एलिफंट सफारी। तर बोटिंग तर 9:30 ओपन होईल, पण सध्या आता पहिलं आम्ही ऍक्टिव्हिटी करणार आहोत एलिफंट सफारी। तिकीट्स काढलेले आहेत, तिकीट रेट काय? 500 ईच पर पर्सन। अच्छा, पर पर्सन 500 हे रेट आहेत एलिफंट सफारी, फक्त यात एवढंच इन्क्लुडेड आहे का दुसरं आणि काय आहे? फक्त एलिफंट। ओके, लेट्स डू दिस। हाँ भाई, फिर से आपका नाम बताओ। कृष्णा। और हाथी का? लक्ष्मी भाई। भाई ये लक्ष्मी भाई कितने साल की है? 20 साल। Look at the size of this elephant. मस्त होती सवारी, पण मस्त होती एलिफंट सवारी झालेली आहे। आणि आता इथे पेरियारचं जे रिझर्व आहे, पेरियार टायगर रिझर्व, इथे जायचं आहे। टायगर इथे बघायला मिळणार नाहीत, पण आतमध्ये बोटिंग आहे। ही बस आपल्याला आतमध्ये टायगर रिझर्वमध्ये जाऊन सोडेल। पर पर्सन 65 रेट आहे। आणि ह्या अशाच बसमधून हे लोक जंगलात जाऊन सोडतात। ही गव्हर्नमेंटची बस आहे। इथे बोटीचे टायमिंग असतात 7:30 ते 9:30, आणि आता डायरेक्ट 11:15 असणार आहे। 9:30 एक बोट निघालेली आहे, 11:30 बोट आम्हाला भेटेल। पण 11:30 बोटिंगचं जे तिकीट आहे ते तिकीट काउंटर ओपन होईल 10:00। आणि ही इकडे सगळी एवढी गर्दी आहे तिकीट काढण्यासाठी, वेटिंगसाठी सगळे आहेत। तिकीट काउंटर ओपन झालं की मग आपल्याला तिकीट काढता येईल, पण सध्या लाईन लावणं किंवा वेटिंगमध्ये थांबणं हेच सध्या आम्हाला करावं लागणार आहे। सध्या 9:00, एक तासभर वेटिंग करायचं आहे 10:00। आणि ह्या अशा प्रकारच्या बोट आहेत आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी। ह्या बॅक वॉटरमधून आतमध्ये जायचं आहे जंगलात। हे पूर्ण जंगल आहे पेरियारचं, आणि आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, पण हे इथे हत्ती दिसत आहेत, हे जंगली हत्ती आहेत। फॉरेस्ट एरियामध्ये हे काहीतरी मला वेगळं वाटलं होतं। इथे मला वाटलं की छोटीशी विहीर किंवा काहीतरी असेल, पण जवळ गेल्यानंतर कळलं की ही एक कचरा पेटी आहे। एक चांगलं उदाहरण आहे याचं, कारण हे पूर्ण सिमेंटचं आहे, ह्याला झाडाचा लुक दिला आहे आणि जाळी वगैरे लावले। याचं कारण असं की तुम्ही किती याच्यामध्ये कचरा टाकला तर तो अस्ताव्यस्त इकडे तिकडे पसरणार नाही, एकातच राहील, आणि कुठलीही जनावरं वगैरे काही खाऊ नाही शकत। आणि इथला परिसरसुद्धा एकदम मस्त आहे। इथे थोडेफार बॅक वॉटर दिसतं आहे, नदी आहे, सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आहे। तिकीट काउंटर इकडे बाहेर आहे। तिकीट काढून झाल्यानंतर ह्या हॉलमधून तुम्हाला यावं लागतं। इथे एवढा बिझनेस चालू आहे की इथे दुर्बीण बायनोक्युलर्स ऑन रेंट मिळतात। 50 रुपये रेंट आहे, 1000 रुपये डिपॉझिट आहे। प्रत्येक पावलापावलावर बिझनेस आहे, प्रत्येक पावलापावलावर। इथे एक शॉप आहे जिथे आपण क्राफ्टिंगचं थोडंफार सामान घेऊ शकतो। सध्या मी आतमध्ये जाणार नाही, कारण दुकानाच्या आतमध्ये मला इथे कोणीच दिसत नाही आहे। मम्मी पप्पांचं इथे फोटो सेशन चालू आहे। ऑलमोस्ट 11:15 झालेत, तुमची बोट आली। आता ही आता आमची बोट आहे जलयात्रा। आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जंगलातले हत्ती ते पाण्यात आंघोळीसाठी आलेत। आता हा व्ह्यू मला माहीत नव्हता कॅमेरामध्ये किती चांगले आणि क्लिअर दिसत होती, पण आता वरती बोटमध्ये गेल्यानंतर हा नजारा मस्त दिसणार आहे। हा इथे अशा 4 बोट आहेत, एक जलयात्रा, जलज्योती, आणि तिकडे अशा 2 आहेत, पण ह्या ज्या 2 व्हाईट कलरच्या आहेत ह्या मोठ्या आहेत। जंगलातला एरिया किती मस्त असा आहे, शांत एकदम वातावरण वाटतं आहे। ग्रीनरी आहे, नदी आहे, आणि इकडे एक नंबर असं आहे एक नदीच्याच काठाला। नदी म्हणण्यापेक्षा हे बॅक वॉटर आहे, बॅक वॉटरच्याच काठाला हे एक रिझॉर्ट आहे। सही वाटतं इथे, आणि गार वारा एवढा आहे तर शांतता आहे, पीसफुल ॲटमॉस्फिअर आहे। तर बोटमध्ये असलेल्या लोकांमुळे इथे थोडासा गोंगाट आहे। फायनली इथे बायसन्स म्हणजेच गवारेड्यांचा कळप दिसलेला आहे। एक गवारेडा असंच आम्हाला मोरजाईच्या राईडमध्ये सुद्धा दिसला होता। तो जर ब्लॉग तुम्ही बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेच, आणि या स्क्रीनच्या राईट टॉप कॉर्नरलासुद्धा आय बटन आहे, तुम्ही तोवाला पण ब्लॉग बघू शकता। पण इथल्या या जंगली बायसन्सची काय मस्त साईज आहे, एक नंबर खतरनाक अशी साईज आहे ही। वाव,
वाईल्डलाईफ सेंचुरी बघून आलो, बोटिंग करून आलो, पण ती बोटिंग बोटिंग करण्यासाठीची जी प्रोसेस आहे तिथपर्यंत जाणं जे आहे ते थोडंफार यांचं मॅनेजमेंट थोडंसं विचित्र आहे. आणि इथल्या काही लोकांना हिंदी येतं, काही लोकांना इंग्लिश येतं, त्यामुळे थोडंसं कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे जेव्हा आपण इथे येतो तेव्हा थोडंसं आपल्याला कष्ट करायला लागतात. तर एक सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये मी तुम्हाला सांगतो की पेरियार वाईल्डलाईफ सेंचुरी तुम्हाला कसं जाता येईल. थेक्काडी एक गाव आहे किंवा एक एरिया आहे जिथे हॉटेल्स वगैरे भरपूर असतात, तर तिथे स्टे तुम्ही करू शकता, म्हणजे तिथंच तुम्ही स्टे करता. आणि इथे गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत, 65 रुपीज पर पर्सन फॉर इंडियन अडल्ट. 65 रुपीज हे तुमची एंट्री फी आणि बस तुम्हाला आतमध्ये रिझर्वमध्ये सोडेल त्यापुरतंच आहे. तुम्हाला ती बस रिटर्नसुद्धा घेऊन येईल. जर तुम्ही रिटर्न तिकीट काढलं 65 मध्येच तर ती तुम्हाला बस रिटर्नसुद्धा घेऊन येईल. इथेच काही पर्सनल जीपवालेसुद्धा आहेत, पर्सनल कंपनीवाले, त्यांचा रेट आहे 2500-2900. त्यामध्ये असं आहे की ती बस तुम्हाला आतमध्ये ऑफरोडला वगैरे घेऊन जाईल, ऑफरोडिंग सगळं दाखवेल, ट्रेल्स दाखवेल ऑफरोडिंगचे, काही जंगलातून अशी गाडी फिरवून आणेल. आणि बसमधून जे जातात ते तुम्ही काय करतात, बस जाते एका पॉईंटला तुम्हाला सोडते, तिथे तिकीट काउंटर असतं. तिकीट काउंटरला तुम्ही गेल्यानंतर 225 किंवा 250 पर पर्सन बोटिंगचा रेट आहे. ही बोट तुम्हाला बॅक वॉटरमधून पूर्ण जंगलातून अशी फिरून येते, एका पॉईंटला जाते, तिथे यू टर्न मारून येते. आणि ह्या बोटीतून जात असताना तुम्हाला एलिफंट, गवारेडा, बायसन, डियर, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, कासव, एवढ्या सगळ्या गोष्टी दिसतात. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर वाघसुद्धा दिसतो. आता इथेच खाली मी लंच लागलो, लंच करून आल्यानंतर थोडा रेस्ट करेन आणि रेस्ट करून झाल्यानंतर एखादा स्पॉट बघायचा आहे, कदाचित आम्ही स्पाईस गार्डनच जाणार आहोत. स्टे ट्यून फॉर स्पाईस गार्डन. मम्मीला स्पाईस गार्डन बघायचं होतं म्हणून स्पाईस गार्डन बघायला आलो इकडे. स्पाईस विथ आयुर्वेदिक गार्डन. स्पाईस विथ आयुर्वेदिक गार्डन असू दे बघा. मलाही बघायचं नव्हतं पण बघायचं होतं मम्मीला म्हणून आलो आहे. आता बघूया कुठले कुठले इथं वनस्पती, कुठले स्पायसेस बघायला मिळतात. एक गाईड मिळेल आपल्याला सोबतच. संध्याकाळचे 4 वाजले तर अराउंड 4 वाजले. चला टूर चालू करूया. महाराष्ट्र से कोल्हापूर. यस, आपका नाम क्या? निशा जेश. आपका हिंदी अच्छा है, मुझे अच्छा लगा. ये देखिए टमाटर कैसा दिख रहा है ना, ये टमाटर नहीं है, इसको बोलते हैं वाइल्ड ईयर. ओके, सो इसी में से हमारा दांतों के लिए दवाई होता है, दांत दर्द वगैरह होता है ना, दांत में दर्द हो गया नहीं तो सेंसिटिविटी प्रॉब्लम, कैविटी प्रॉब्लम, माउथ अल्सर जैसा प्रॉब्लम होता है तो अंदर में जो दर्द वगैरह होता है उसी के लिए है. ब्रह्मी, ब्रह्मी से दो टाइप के लिए यूज़ कर सकते हैं. एक अच्छू पाउडर फॉर्म में मेडिसिन बनने के लिए और हेयर के लिए भी यूज़ होता है. सो इसमें से ब्रह्मी, शंखपुष्पी, वाइट पेपर, ये सारी चीज़ों को मिला के एक पाउडर मिलता है. एक मेडिसिन जैसा नहीं है, एक सप्लीमेंट जैसा है. किसका पेड़ है? रुद्राक्ष का. में एकमुखी, दोमुखी, त्रिमुखी, पंचमुखी, ऐसा 21 वैरायटीज होता है. तो ये इसमें अभी हमको मिलता है, बहुत ही ऊंचा है. पंचमुखी रुद्राक्ष जो है ये बिना कंडीशन में हम लोग ये वाला ये वैन टच नहीं करना है क्योंकि उसका उसमें टच करेगा तो फ्लावर्स गिर जाएंगे. ओके, उसको जो है वैनिला है, ये फ्लावर है. फ्लावर में हम लोग इसका पोलिनेशन करना चाहिए. एक फ्लावर का अंदर पोलन निकाल के दूसरा फ्लावर में हम लोग रखना है, वो भी हाथ में नहीं रखना है. ये कुछ लकड़ी का पीस जो होता है उसी में से एक फ्लावर का अंदर से जो पाउडर जो जो होता पोलन होता है वो पोलन को निकाल के दूसरा फ्लावर का अंदर डालना है. तब जो है जिसमें से निकल गया वो गिर जाएंगे, जिसका अंदर गया वो तो उसमें से बीन्स जैसे आएंगे. और बीन्स को हम लोग निकाल के जो बॉइल्ड वाटर में डालना है उसी के अंदर उसका बाद उसको जो ड्राई करना है. वैनिला जो है एसेंस निकाल सकते हैं, वैनिला एसेंस आइसक्रीम केक वगैरह में यूज़ करता है. ये इसको है संजीवनी बोलते हैं, संजीवनी का अंदर से लक्ष्मण संजीवनी नहीं है, मेडिसिनल संजीवनी है. इसमें घुटना दर्द होता है ना, घुटनों में जॉइंट पेन के लिए ऑयल होता है. जॉइंट पेन, आर्थराइटिस का प्रॉब्लम, ऑस्टियोआर्थराइटिस, रूमेटॉइड आर्थराइटिस, नी गैप, लिगामेंट का प्रॉब्लम, उसका घुटनों से आवाज वगैरह आ जाता है उसी के लिए ऑयल होता है. इथे हे छोटंसं बॉटनिकल गार्डन आहे. जे मेन प्लांट्स आहेत ते आतमध्ये आहेत, मोठमोठ्या बागा आहेत. हा फक्त डेमो होता. आणि इथे आपल्याला जे काही मसाले वगैरे पाहिजे असतील तर त्यांची खरेदी. ऑलमोस्ट इथे ब्लड प्रेशर, शुगर, सर्दी, खोकला, जे कुठलं तुम्हाला आजार असेल प्रत्येक आजारावरती एखादं आयुर्वेदिकचं औषध आहे. आणि हे सगळे औषध आपल्याला आतमध्ये मिळतात. 3 महिन्याचा कमीत कमी कोर्स करावा लागतो आयुर्वेद, का लगेचच तुम्हाला इफेक्ट दाखवत नाही. बघूया आपल्याला काय घ्यायचं आहे की नाही. Oh.
तो सद्या ही एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे, ही काही औषध आणि हे काही स्पाइसेस घेतलेले आहेत। सी और इन्होंने गारंटी दी है कि ये सबका क्या होगा, रिजल्ट आएगा राइट? नहीं आया तो नहीं आया तो नहीं आया तो मनी बैक गारंटी, इतना बढ़िया गारंटी दिया है इन्होंने। तो देखो आप भी अगर विजिट करते हो यहाँ पे तो आके ये सब लेके जाओ, अच्छा है। स्पाइस गार्डन मधून भरपूर गोष्टींची माहिती घेऊन, भरपूर झाडांची, वनस्पतींची, वेगवेगळ्या फुलांची सुद्धा माहिती घेऊन आणि थोडंफार सामान खरेदी करून आता पुन्हा चाललोय आपल्या हॉटेलच्या दिशेने, थोडंफार मार्केटमध्ये खरेदी करायचंय। झालं बघून स्पाइस गार्डन, छान मजा आली आणि काही औषधिक वनस्पतींची नावं कळली, पहिली थोडी माहित होती आता नव्याने थोडी कळली आणि छान औषधं पण खरेदी केली, औषधं आणि मसाले सुद्धा खरेदी केले। पण जरा कॉस्ट कॉस्टली होते पण क्वालिटी पण चांगली होती त्या मानाने। हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट असल्यासारखं आहे, थोडंसं कॉस्टली आहे पण रिझल्टची त्यांनी गॅरंटी एवढी दिली आहे की मनी बॅक गॅरंटी दिली आहे। हॉटेलवरती आलो, डिनर केलं आणि आता झोपायची वेळ झालेली आहे, या दिवसाचा एंड इथंच होत आहे। सध्यासाठी गुड नाईट, पण हाच लोक आपल्याला उद्या कंटिन्यू करायचा आहे। उद्या ठेकाडीमधून जायचं आहे एलेपीला, एलेपीला बोट हाऊस आहे, सो स्टेट येऊन बोट हाऊसची मजा वेगळीच असणार आहे। गुड नाईट, गुड नाईट। गुड मॉर्निंग एवरीवन, हा आता चौथा दिवस आहे आपला केरळमधला। सध्या आता धेक्काडीमधून चेकआउट केलं आहे आणि चाललो आहे एलेपीला। एलेपीला आता आपलं बोट हाऊस असणार आहे, चेक इन आहे 12 वाजताचं। सध्या आता 8:30 वाजलेत, 4 ते 4:30 तासाची जर्नी आहे, 137 किलोमीटर आहे फ्रॉम धेक्काडी टू एलेपी। ऑन द वे जाताना हे जे समोर डोंगरावरती मळे दिसतात हे सगळे चहाचे मळे आहेत। या साईडला पण असा एक डोंगर आहे आणि लेफ्ट आणि राईट साईडला पण हा जो डोंगर दिसतो इथे पण सगळे हे चहाचे मळे आहेत। कसले मस्त हे असे चहाचे मळे आहेत, प्रत्येक मळ्यामध्ये कशा लाईन लावलेल्या आहेत आणि एकाही झाडाचं पान दुसऱ्यामध्ये मिक्स होत नाही, असे इथे भरपूर असे डोंगर सगळे चहाच्या मळ्यांनी पसरलेले आहेत। दूर दूरपर्यंत, अगदी त्या एरियापर्यंत, तिथंपर्यंत सगळे चहाचे मळे आहेत। एलेपीला हाऊसबोट वरती पोहोचलेलो आहोत, लेट्स हॅव अ टूर ऑफ दिस बोट। त्याच्या आधी हा माझा मागचा नजारा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, सी किती मस्त असा नजारा आहे इथे। आतमध्ये आता आमची बोट थोड्याच वेळात निघेल, बोटची टूर आता करूया। हाऊसबोट वरती इथे असे कॉटेजेस आहेत राहायला आणि इथे किचन आहे। बोटच्या अप्पर फ्लोअरवरती हा इथे डेक आहे जिथे लंच डिनर करू शकतो। हा एक मोठा हॉल असल्यासारखा आहे आणि याच्यावरती थोडेफार इथे थोडेफार रूम्स आहेत आणि खाली रूम्स आहेत। आम्ही खालची रूम घेतलेली आहे कारण खालच्या रूम्स थोड्याशा मोठ्या आहेत ॲज कम्पेअर टू ह्या वरच्या रूम्स। आणि ह्या डेकवरती आपल्याला जायला एंट्री आहे, इथून नंतर मस्त नजारा दिसणार आहे। सध्या आता आम्ही काठावरतीच आहोत, अजून टुरिस्ट यायचं चालू आहे। हे बघा, टुरिस्ट सगळे आले की मग आतमध्ये बोट निघेल, थोडा वेळ ती आतमध्येच फिरून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत रिटर्न येईल। आणि आता फुल डे याच बोटवरती आहोत। स्नॅक्स, वेलकम ड्रिंक्स, लंच, डिनर, इव्हिनिंगचं ब्रेकफास्ट, नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट सगळे एकाच पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे। पॅकेज आहे 10,000 एका रूमचे। अशा छोट्या बोटसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही 5,000-7,000 रेंट आहे।
फिश कौन सा? कैरी मिल। ऑथेंटिकेट केरला फूड इकडे आल्यानंतर कदाचित हा पाचवा किती चौथा पाचवा दिवस आहे आणि आज आम्ही ट्राय करतो आहे. चान्सच भेटला नव्हता याआधी. लेट्स हॅव इट. लंच करतो, थोडा आराम करायचा आहे. भाई अण्णा, आपका नाम क्या? रंजित. तो रंजित भाई हमारे कप्तान है, राइट? आज और कल तक. और भाई ने हमको समुद्र में लाया है. मस्त नज़ारा है यहाँ पे. गाइस, इथे बोट हाऊसवरती आल्यानंतर महाराष्ट्रामधले आपले काही मित्र भेटलेत. अशा ठिकाणी आल्यानंतर, केरळसारख्या एका ठिकाणी आल्यानंतर, मराठी माणूस, मराठी आपली भाषा बोलणारे कोणतरी दिसल्यानंतर थोडंसं आपलेपणा वाटतो. तर भेटूया आपण त्या सगळ्या मित्रांना. एक, तुमचं नाव? आणि गाइस तुम्ही सगळे कुठले आहात? बीडचे. अच्छा, ही जी ट्रिप आहे, मी यांच्याशी बोलताना मला असं एक प्रकर्षाने जाणवलं की आपण युजुअली कसं एक ट्रिप प्लॅन करतो की आपल्याला इथे जायचं तिथे जायचं, पण ह्यांचं असं काही नाही आहे. बरोबर, किती दिवसांची ट्रिप ही काही प्लॅन नाही आहे. कंटाळा येईपर्यंत अशी खरोखर ट्रिप काढायला पाहिजे. ह्या ट्रिपमध्ये खरीच मजा, आणि तुम्ही सगळे आणि मित्रांसोबत खरी मजा. मित्रांसोबत जेव्हा आपण अशी एखादी ट्रिप काढतो तेव्हा खरंच खूप भारी ट्रिप असते. गाईज, तुम्हा सर्वांना भेटून मजा आली. आता उद्यापर्यंत आपण आहोत ह्याच हाऊस बोटवरती. उद्यापर्यंत ह्याच बोटीवरती सगळे सोबत आहोत. धमाल करूया आज रात्री, एन्जॉय करूया. ओके, थँक्यू सो मच. दुपारी लंच करून झाल्यानंतर आमची बोट इथे कायनागिरी म्हणून एरिया आहे इकडे आणली आणि इथे पार्क केले आणि बोटवरचे सगळेच आम्ही इथे फिरण्यासाठी आलो आहे. आणि इकडे जे आपण बघतोय निळ्या शेडचं आणि जिथे मी उभा आहे ही प्लेस, तर हे जसे आपले बस स्टॉप असतात तसे हे बोट स्टॉप आहेत. गव्हर्नमेंटच्या बोट येतात, 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि आपल्याला एलेपीला सोडतात. कायनागिरी एरिया आहे इथून एलेपीला आणि तिकडून तुम्ही रिटर्नही येऊ शकता. इथे एक स्टॉप आहे, समोर एक स्टॉप आहे, अजून एक तिथे एक स्टॉप आहे. तर असे भरपूर स्टॉप आहेत इथे. इथे KSRTCचे सगळे स्टॉप्स आहेत. इथे उभारून नुसतं आपण हातवर केला तर बोट जवळ येते, आपल्याला पिकअप करते. 30 रुपयाच्या चार्जमध्ये आपण फिरून येऊ शकतो. हे सगळं ॲटमॉस्फिअर पण मस्त आहे आणि यु नो ही जी काही इनिशिएटिव्ह आहे ही सुद्धा चांगली आहे. आणि माझ्यासमोरच आता सनसेट होत आहे. सी, थोड्याच वेळात आता इथे सनसेट होईल. सनसेट झाल्यानंतर आम्ही आमच्या बोटवरती जाऊ आणि मग पुढचा कार्यक्रम स्टार्ट. अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज कदाचित हा पाचवा दिवस आहे केरळमधला. मॉर्निंग झालेले हे बोट हाऊसमध्येच आहे. ब्रेकफास्ट रेडी आहे, लेट्स गो. ब्रेकफास्ट करूया आधी आणि इथून निघायचं आहे. चेकआउट आहे 9 वाजता. कौन कर रहा है? नहीं, ये रिव्यू है, बोलिए. हाँ बोलिए. रिव्यू के लिए बोलिए. आप यूट्यूबर हैं. अन्ना की सर्विस बहुत, अन्ना की सर्विस बहुत पे जरूर आइएगा. लेकिन अन्ना के साथ कभी मार्केट नहीं जाना.
बोट अच्छी थी, सर्विस भी अच्छा था, और खास करके अन्ना की कल की पनीर की सब्जी मस्त थी, और फ्रेंडली बिहेवियर था, कोई भी रूड नहीं था, जो भी बोलेंगे सब मतलब प्रोवाइड किया जाता था, अच्छा था सर्विस। सबका नेचर बहुत अच्छा है, आप वहाँ पे जरूर आइएगा, डू विजिट, अमेजिंग अमेजिंग अमेजिंग। और हमारा ग्रुप भी अच्छा था सब, राइट। से हेलो हेलो, हाय हेलो हाय। 9:30 चेकआउट झालेलं आहे, चेकआउट करून आता पार्किंगमध्ये चाललो आहे आपल्या कॅबकडे। हाऊस बोटचा एक्सपिरियन्स छान अनुभव होता, आम्ही पहिल्यांदाच हाऊस बोटचा अनुभव घेतला आहे, बोटिंग तर खूप वेळा केलेला आहे पण हाऊस बोटमध्ये स्टे हा फर्स्ट टाईम होता। आणि सगळे मेंबर्स पण चांगले होते, आणि जो मेन स्टाफ होता अन्नाचा स्टाफ तो वेल मॅनर्ड आणि वेल बिहेव होता, कोणाचाही रूड बिहेवियर नव्हता, चांगला होता। कधी आला तर नक्की एकदा केरळला कधी आला तर ट्राय करा हाऊस बोट। आता चाललो इथून कॅबकडे, कॅबमधून जायचं एर्नाकुलमला। पण बोट हाऊसमधून चेकआउट केल्यानंतर आम्ही रिटर्न येणार होतो कोल्हापूरसाठी, पण कोल्हापूरला येण्यासाठी फ्लाईट अवेलेबल नव्हती, कारण कोचीनवरून आम्हाला बेंगलोरला यावं लागणार होतं, आणि बेंगलोरवरून कोल्हापूरच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्यांच्या फ्रिक्वेन्सी कमी आहेत, कदाचित दिवसातून एकदा किंवा दोन वेळाच आहेत, आणि निघाल्यानंतर म्हणजे चेकआउट केल्यानंतर जवळपास लगेचच आम्हाला फ्लाईट नव्हती, त्यामुळे आम्ही एक प्लॅन केला, एलेपीमधून एर्नाकुलम रेल्वे स्टेशनवरती आलो, रेल्वे स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडली बेंगलोरला, आणि बेंगलोरवरून बसने आलो कोल्हापूरला। तर अशी आमची रिटर्न जर्नी थोडीफार झाली, आणि जेव्हा आम्ही चेकआउट केलं बोट हाऊसमधून तेव्हा 9:30 झाले होते, आणि एर्नाकुलमपासून बेंगलोरला आमची जी ट्रेन होती ती रात्री आय गेस 8:30-9 होती, तर आमच्याकडे तो पूर्ण दिवस होता फिरण्यासाठी। तर आम्ही एक दोन स्पॉट्स फिरलो, पहिला स्पॉट रेवी करुणाकरण, हे एक म्युझियम आहे, रेवी नावाचा एक मोठा माणूस होता तिकडे, तुम्ही केरळला गेला तर नक्की ह्या म्युझियमला व्हिजिट करा, 1 ते 2 तास लागतात पूर्ण म्युझियम बघण्यासाठी, 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे, वर्थ आहे बघण्यासारखं आहे। एलेपुझा म्हणून जे प्लेस आहे केरळमध्ये तिथे हे म्युझियम आहे। त्याच्यानंतर एका बीचवरती आम्ही गेलो, बीचवर थोडासा टाइमपास केला, आणि नंतर मग ट्रेनने रिटर्न आलो। तर असा आमचा टोटल प्रवास झाला रिटर्न येण्याचा, भरपूर रिलॅक्सिंग आणि रिफ्रेशिंग अशी ही ट्रिप होती केरळाची। केरळबद्दल जर सांगायचं झालं तर मला हे जे शहर आहे ते भरपूर आवडलं, कारण इथे ट्रॅफिक रुल्स फॉलो होत होते, कोणीही कोणाला ओव्हरटेक करत नव्हतं, हॉर्न्स कमी वाजत होते, सीटबेल्ट वापरत होते, बाईकवाले हेल्मेट वापरत होते। लिटरली मी 4 ते 5 वर्ष आधी बालीला इंडोनेशियाला एक ट्रिप करून आलो होतो 1 आठवड्याभराची, मला लिटरली बालीची ट्रिप आठवत होती मी केरळला असताना, मला सगळ्यांनाच माझ्या मम्मी पप्पांना सुद्धा ती आठवत होती ट्रिप, जस्ट बिकॉज आपल्या इंडियामध्ये असं एक शहर आहे जे दुसऱ्या कंट्रीच्या शहरांना सुद्धा टफ देऊ शकतं। फक्त काय केरळमध्ये जो टुरिझम बिझनेस आहे तो थोडा अजून फार वाढवायला हवा। मुन्नार आणि अजून काही प्लेसेस मिस आउट झाले कारण टाइम बाउंड होता, कमी वेळ होता माझ्याकडे, 4 ते 5 दिवस होता आणि एवढ्यामध्ये सगळं कवर करणं इम्पॉसिबल होतं, पण नेक्स्ट टाइम जर कधी केरळला गेलो तर मुन्नार आणि भरपूर आणि वायानंद वगैरे सारखे अजून प्लेसेस एक्सप्लोअर करू। मी नक्कीच रेकमेंड करेल केरळला जा, व्हिजिट करा, हाऊस बोटमध्ये राहा, पेरियारच्या टायगर रिझर्वला जाऊन या, आणि चहाचे वळे बघा, चहा ट्राय करा, आणि काय दॅट्स ऑल। इथेच आता केरळा ट्रिप ह्या पूर्ण व्लॉग जी सिरीज होती पहिला पार्ट दुसरा पार्ट ह्याचा सगळा एंड होतोय। पहिला पार्ट जर बघितला नसेल तर नक्कीच बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, इथे आय बटन आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ते भेटेल व्लॉग। आणि हा स्टे ट्यून फॉर न्यू व्लॉग, कारण लवकरच एक नवीन व्लॉग येणार आहे, हा स्पेशल व्लॉग असणार आहे, प्युअर ऑफ रोड राईडला मी चाललोय कोर क्लब सोबत, ही एकदम प्युअर ऑफ रोड राईड असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑफ रोडिंगचे रॉ फुटेजेस बघायला मिळतील। सो स्टे ट्यून, लवकरच तो सुद्धा व्लॉग अपलोड करेन, भेटूया नेक्स्ट राईडमध्ये, अंटिल देन राईड हार्ड, राईड सेफ अँड राईड विथ द गियर्स।